हेमंत पाटील, भावना गवळी आणि उदय सामंतांमध्ये बैठक पार पडली आहे. उमेदवारीवरनं नाराजीचा विषय संपलाय असं भावना गवळींनी म्हटलंय. तर राजश्री पाटलांच्या प्रचारामध्ये उतरणार, त्यांना निवडून आणू असंही गवळींनी म्हटलंय. भावना गवळींनी पाठिंबा दिल्यानं त्यांचे आभार असं हेमंत पाटलांनी म्हटलंय. प्रत्यक्ष प्रचारात भावना गवळी आम्हाला कधी दिसतील आणि संपूर्ण आज जे चर्चा शिष्टमंडळाद्वारे झाली, तुमची नाराजी 100% दूर झाली आहे. खरं म्हणजे ज्या दिवशी पत्रकार परिषद मी घेतली त्या दिवशीच मी प्रत्यक्षामध्ये कामाला लागलेली आहे. त्याच्यामुळे काही किंतू परंतु कोणीही मनामध्ये ठेवू नका असंच मी या ठिकाणी आवाहन करेन. विरोधकांकडून सुद्धा तुमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात होती की ज्या पद्धतीनं महिला आरक्षणाचा विषय घेतला तर एका महिलेची तिकीट कापली म्हणून विरोधक या संपूर्ण संदर्भात टीका टिप्पणी करत होते. नाही, आता ते विरोधकच आहेत आणि त्यांना बोलायला काही मुद्दा सापडला किंवा ते शोधून बोलतात त्याच्यावर ते, त्याच्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू देत. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करतायत, शिवसेना भक्कमपणाने उभी करण्याचं त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यांना साथ देण्यासाठी आणि माझ्या यवतमाळ वाशिमच्या ज्या उमेदवार आपल्या पाटीलताई आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी मी कामाला लागलेले आहे. या संपूर्ण भागात जर पाहिलं तर गेल्या 25 वर्षापासून आपण या ठिकाणी खासदार होता. सर्वेचं कारण पुढे करून तुमची उमेदवारी डावलण्यात आली. आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रचार यंत्रणा तुमची या ठिकाणी कामी करणार? बघा, उमेदवारीचा विषय केव्हाचाच आता संपलेला आहे. आमचे उमेदवार आता पाटीलताई या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने मी माझी सर्व यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित करत होती त्याच पद्धतीने यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे. त्याच्यामुळे आता आम्ही या ठिकाणी लीड घेतलेला आहे. शिष्टाई फळाला आली, ताईंची नाराजी दूर झाली, आता प्रत्यक्ष यंत्रणा सुरू झाली. मी खरं म्हणजे ताईंचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे की मी भेटण्याच्या पूर्वीच त्यांनी स्वतःहून मोठ्या मनाने प्रचारात सहभागी होणार आहे आणि माझा पाठिंबा आहे, म्हणजे त्यांनी त्यांचं मोठं मन दाखवलेलं आहे आणि त्यांनी कबूल पण केलेलं आहे. अनेक वर्षापासून त्यांनी इथे संघटना बांधलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी इथं शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, वाशिम.